आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पणजीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर चिन्ह, तर रासपाच्या महादेव जानकरांना मिळाली शिट्टी. परभणीतून महादेव जानकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा, ओबीसी बहुजन पार्टीचे हरिभाऊ शेळकेंनी उमेदवारी घेतली मागे. विरोधात गेल्यास गावातील विकास कामं बंद करण्याचा दबाव, ग्रामस्थांची पवारांकडे तक्रार. तर दबावाला घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीशी, त्यांना माहीत नाही की त्यांना त्या जागेवर कोणी बसवलं, पवारांचं उत्तर. नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण, भुजबळांनी विरोध होत असल्याने दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी. भाजपा आणि संघाकडून राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळचे उमेदवार 18 तारखेला अर्ज भरणार. शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार. अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर. महासंघाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. अमित शहांची 11 एप्रिल रोजी नांदेडच्या नरसी येथे होणार सभा. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून सभास्थळाची पाहणी. जरांगे पाटलांना माझं व्यक्तिगत समर्थन, त्यांची चळवळ ही राजकारण विरहित, राजकीय लेबल नसल्याने त्यांची विश्वासार्हता, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. संजय राऊतांकडून माझी प्रशंसा करणं अपेक्षित नाही, माझ्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी पटोलेंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया.